गणपती बाप्पा मोरया। सो ॲज युजुअल गाडी आपली कोल स्टार्ट करून झालेली आहे, लेट्स लीव। ऑलराईट, फायनली ट्रॅफिक पार करून आपण सर्व्हिस रोडला लागलो आहे हायवेच्या। 5 वाजता आता कंटिन्यू करायचं आहे आपल्याला सन सिटीपर्यंत, तिथे एकाला भेटायचं आहे, छोटंसं काम आहे, आणि मग तिकडनं पुढं आपण खडकवासाच्या रस्त्याला लागू। मी मला वारजाकडनं निघून जातो तसं शिवण्यातनं, पण आता तेवढ्याकरता मला धायरीतनं निघावं लागेल। काही बात नाही सर। ऑलराईट, फायनली जोडा ट्रॅफिकचा भाग होता ना, काही अडछा पेराव। सो फायनली जो ट्रॅफिकचा भाग होता ना तो ऑलमोस्ट पार करून आपण आलो आहे खडकवासला डॅम। आता फारसं लांब नसेल इथून, तिथे थांबून काहीतरी चहा नाश्ता वगैरे घेऊया असा विचार आहे। अजूनपर्यंत तरी रस्त्याचं सौंदर्य मला अनुभवायला मिळालेलं नाही आहे, कारण ट्रॅफिकमधनंच वाट काढत चाललो आहे मी। हा, हिरवळ खूप आहे रस्त्याच्या आसपास, पण ट्रॅफिक पण खूप आहे, पाऊस पण नाही आहे। नो प्रॉब्लेम सर। हे सगळं पाणी ना हिरवी निळं किंवा हिरवं वगैरे दिसतं, पावसामध्ये पूर्ण गडबडलं आहे सगळं। वा हो, लुक ॲट इट, 2 मिनिटांपर्यंत काहीही पाऊस नव्हता आणि आता एकदम इतका रबारब पडतो आहे, इफ यू कॅन सी। जॅकेट परत एकदा घातलं आहे मी दुसरं, पण मजबूत पाऊस आहे, मजबूत। ओके, लेफ्ट टर्न अँड डेफिनेटली बाय बाय तो गुड रोड्स फॉर अ व्हाईल। ओ हो हो, धुकं। सिरियसली हा रस्ता चांगला केला आहे, आणि आय मीन इट, कारण या रस्त्याची खूप दयनीय अवस्था बघितली आहे मी। म्हणजे हा जो रस्ता आत्ता जातो आहे ना तो लिटरली चाळणी होता, चाळणी म्हणजे रस्त्यामध्ये खड्डे आहेत का खड्ड्यांच्यामध्ये आपला उगीच थोडा रस्ता बांधला आहे। आय नो इट्स क्लिशे बट दॅट वॉज ट्रू। आय नो की हा संपल्यावरती मध्ये एक चांगला रुंद रस्ता येतो जसा मगाचा होता तसा 500 आणि त्याच्यानंतर मग घाट चालवतो। घाटामधला रस्ता ह्या बाजूनही आणि खिंडीतनं पलीकडे 1 किलोमीटरभर कमी म्हणजे खराब होता, काम चालू होतं, आय डोंट नो त्यांनी केलं आहे का। अँड लुक ॲट द रोड यार, हे 4 महिने, हे 4 महिने हे इतकं सुरेख दिसतं ना। हा हिरवा पोपटी आई ग, पळणारे ढग कसे दिसतात ते बघूया आपण।